आरबीआयने नुकताच एक निर्णय जाहीर केला होता, त्यानुसार 2000 नोटा ह्या काही दिवसानंतर चलनबाह्य होणार आहेत. या 2000 नोटासाठी त्यांनी सप्टेंबरची डेडलाईन देखील देण्यात आलेली आहे. तर आज आपण अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी बर्फे साहेब आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना विचारूया त्यांच्याकडे नेमकं 2000 नोटा जमा करण्याबाबत काय त्यांनी बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत किंवा त्यांच्याकडे नोटा जमा होत आहेत का त्याबाबत जाणून घेऊया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 नोटा विड्रॉ करण्याबाबत जी नोटिफिकेशन काढलेलं आहे त्या नोटिफिकेशन नुसार जिल्हा बँक ही कार्यवाही करत आहे आणि तशा सूचना आमच्या संबंधित ब्रांचेसला देण्यात आलेल्या आहे. आरबीआयच्या सूचनेनुसार कार्यवाही चालू. आणखी एक मुद्दा असा होता की 500 आणि 1000 नोटा ज्यावेळेस नोटाबंदी झाली होती त्यावेळेस 500 आणि 1000 नोटा या बंद करण्यात आल्या होत्या. तर त्यावेळेस आपण आपल्या बँकेतही नोटा या जमा करण्यात आल्या होत्या. तर त्याचं नेमकं काय झालं पुढे काय यावेळेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1000 आणि 500 नोटा ज्या बंद केल्या होत्या त्यावेळेस जिल्हा बँकांनी त्या नोटा घेतलेल्या होत्या आणि त्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या होत्या. त्यामुळे त्या काही नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आलेल्या आहेत की त्यापैकी एक साधारणतः 11.5 कोटीच्या नोटा जिल्हा बँकेच्या पेंडिंग आहेत आणि त्याबाबतची न्यायप्रविष्ट असून सुप्रीम कोर्टात केस दाखल आहे. आता सध्या 2000 नोटा येण्याचं प्रमाण म्हणजे आता बहुतांश वेळेस नोटा जास्त बाजारात नव्हते पण आपल्याकडे आता गेल्या या 2 दिवसात नोटांचं प्रमाण कसं राहील? रिपोर्ट अजून यायची शाखाकडनं, शाखा वाईज आम्ही रिपोर्ट घेतोय, आमच्याकडून रिपोर्ट यायचं काम चालू. 2000 नोटा जमा करण्याबाबत ग्राहकांना किंवा बँकेला काही अडचण काही अडचण नाही, काही अडचण नाही, आम्ही नोटा ऍक्सेप्ट. आपण पाहिलं की 2000 नोटा जिल्हा बँकेत देखील यावेळेस पण जमा केल्या जात आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल देवडे सोबत मी प्रवीण सरोसे, लेट्स अप मराठी.